नाशिक मधील आयटी पार्क वरून सध्या भाजप शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळतोय। तर आयटी पार्क साठी भाजपकडून आडगाव शिवारातील जागेची निवड करण्यात आली आहे, मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून परस्पर राजूर बाहुतील जागेची निवड करण्यात आली आहे। तर आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। किरण, सध्या नाशिक मधील आयटी पार्क वरून भाजप शिंदेच्या शिवसेनेत आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय, काय नेमकं प्रकरण आहे? गौरी, खरं म्हणजे निवडणुका जवळ आल्या की अनेक विकास कामांचं भूमिपूजन केलं जातं किंवा त्या संदर्भातले निर्णय घेतले जातात, आणि याच अनुषंगानं नाशिकमध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे नाशिकमध्ये आय टी पार्कसाठी जागा निश्चित करणं। खरं म्हणजे मागील काळामध्ये भाजपची सत्ता नाशिक महानगरपालिकेमध्ये असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये आडगाव शिवारातील जागा निश्चित करण्यात आलेली होती। त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पाठिंबा देखील दर्शवलेला होता, जागाच्या बाबत संमती देखील दिलेली होती। असं असताना आत्ताच्या काळामध्ये अगदी शेवटच्या क्षणी शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं राजूर बौला या ठिकाणची जागा निश्चित करण्यात आलेली आहे, आणि विशेष म्हणजे याला शासनाची मान्यता देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजपने जो संघर्ष केलेला होता त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेनं आपल्या जवळच्या नेत्यांच्या रिलेटेड असलेली जी जागा आहे त्याची निश्चिती केलेली आहे, आणि एक प्रकारे स्थानिक नेत्यांना या ठिकाणचा धक्का दिलेला आहे। एकूणच हा निर्णय घेत असताना भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झालाय असं म्हणता येईल। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।